आजकालची लढाई देशाच्या सीमेवर नाही तर देशामध्ये विविध ठिकाणी होत आहे. जोपर्यंत नागरिकांमध्ये याबाबत जागृती होत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही. त्यामुळे जवानांचे कार्य व त्यांच्या प्रती आदर व्यक्त करताना समाज जागृतीसाठी एकपंथी जवानांसाठी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले. नेवासा शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकात झेंडावंदन प्रांगणावर जवानांच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकपंथी जवानांसाठी हा उपक्रम दिवाळीनिमित्ताने ॲडव्होकेट अक्षय मोहिते यांच्या संकल्पनेतून आझाद हिंद मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे हे 6वे वर्ष आहे. एकपंथी जवानांसाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह मेजर जगदीश ढगे, मेजर विक्रम गाडे, मेजर रघुनाथ मैंदाड यांच्या हस्ते करण्यात आले. एकपंथी जवानांसाठी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सासाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, रम्मू शेठ पठाण, डॉक्टर भाऊसाहेब गुले, डॉक्टर नितीन करवंदे, विजय कावरे, प्राध्यापक रमेश शिंदे, मौलाना अब्दुल रहमान, वसंतराव मोहिते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवानांच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणलेल्या पंथ्या चिमुकल्यांनी प्रज्वलित केल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश उपाध्ये यांनी केले. असंच असेल की आम्ही भलेही तुमच्यापासून लांब असेल, सीमेचं रक्षण करतोय रात्रंदिवस, पण तुम्हाला आमच्या आम्ही करत असलेल्या त्यागाची, आम्ही करत असलेल्या शौर्याची, घेतलेल्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे. तर असा हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत बघितलेल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला ह्या कार्यक्रमाचं खूप कौतुक आणि खरंच मनापासून मागपासून